हरिओम, मी महेश सेवा सहस्रबुद्धे, सहकार नगर उपासना केंद्र, छत्रपती संभाजीनगर. तिच्या बाळणपणातला जो अनुभव आहे तो मी तुम्हाला आत्ता सांगत आहे. तिचं बाळणपण साधारण 2007 साली झालं आणि त्यावेळेला मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंजण मी माझ्या नोकरीनिमित्त आम्ही हरिद्वारला शिवालिक नगरला राहत होतो. तर एके दिवशी मुलीचा असा फोन आला की बाबा मला हे झालेली आहे, नागीण झालेली आहे आणि ती आता जिभेपासून सुरुवात होऊन ती आता पुढे वरती चालू झालेली आहे आणि तिला जिभेच्या टोकापासून म्हणजे अगदी आपल्या पुढच्या टीपपासून तिची नागीण चालू झाली होती आणि ती असं खाली येऊन आता अशी हळूहळू पुढे वाढत होती. तर तिने हे सगळं ऑलरेडी सगळं बापूंच्यापर्यंत सुचितदादांच्या मार्फत पोचवलेलंच होतं सगळं. आणि त्यावेळेला असं तिचा प्रश्न येत होता की काही खाता येत नव्हतं, पिता येत नव्हतं, म्हणजे तिला जेव्हा खायचं असेल प्यायचं असेल तेव्हा तिला जिभेला तिला जेल लावावा लागायचा, जीभ तिची पार बधीर व्हायची आणि मग त्या जिभेला सेन्सेशनच नसल्यामुळे ती खात पित राहायची आणि त्याच्यामुळे तब्येत आणि हे सगळं तिची अशी पूर्णपणे खालवलेली होती. कारण प्रत्येक वेळेला तो जेल लावायचा, जेल लावायला मग खायचं मग प्यायचं, हे तिला फार कठीण आणि त्रासाचं जात होतं असं. आणि हे जिथं 7व्या महिन्यापासून चालू झालं होतं, हे 7व्या महिन्यापासून चालू होत असताना मग त्याच्यातनं फक्त एक करत होती की न विसरता नागिन जशी वरती वाढत डोळ्यापर्यंत जात होती तेव्हा ती दरवेळेला त्याच्यावरती उदी घेऊन त्या उदीचा लेप त्या संपूर्ण नागिणीच्या त्या पट्ट्यावर किंवा क्लिपवर असं ती संपूर्णपणे नेहमी लावायची. तर हे तिचं कायम चालू होतं आणि त्यावेळेलाच मग सुचितदादांच्या मार्फत निरोप आला की तुम्ही कसलीही काळजी करू नका, डिलिव्हरी अगदी पूर्णपणे नॉर्मल होईल, कसलाही त्रास होणार नाही असा तो शब्द आला. आम्हाला आमच्यापर्यंत तो सगळा निरोप पण पोचला, आम्ही पूर्णपणे हायसं झालं. कारण एकदा दादांकडनं निरोप आला आहे म्हणजे तो ते ब्रह्मवाक्य आहे, तिथे कुठे काही बदल होऊ शकत नाही. पण इथं मुलीला तो 2 अडीच महिन्याच्या डिलिव्हरीच्यापर्यंतचा पिरियड काढताना तिला खूप त्रास होत होता. कारण हे सगळे सहन करायचं, पोटात काही नाही, तो जीव सांभाळा जायचा, हे सगळे हो गोष्ट होती. ती डॉक्टरांना सारखं म्हणायची, डॉक्टर माझं सिझरिंग करा, डॉक्टर माझं सिझरिंग करा. डॉक्टर म्हणायचे मी सिझरिंग करणार नाही, तुमची नॉर्मल डिलिव्हरी होईपर्यंत मी वाट पाहणार, तोपर्यंत मी करणार नाही असं या दोघांचं त्या डॉक्टर आणि तिच्या माझ्या मुलीचं नेहमी चाललेलं असायचं. त्यांनी शेवटपर्यंत नाही म्हणलं आणि नंतर एकदा अगदी अतिशय नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि तिला घरी आणून डिस्चार्ज दिला, सोडलं. त्याच्यानंतर 1-2 दिवसात माझी पत्नी तिथून हरिद्वारहून इकडे पुण्यामध्ये परत आली तिच्या बाळंतपणासाठी. म्हणून असे 5-6 दिवस समजा जेव्हा गेले होते त्याच्यानंतर जी नागिण झाली होती ती नागिण पूर्णपणे परत एकदा उलटली आणि ती डोळ्यापर्यंत अशी पोचली होती. आणि तो त्याला तिला तो फेशियल पॅरालिसिसचा जो अटॅक होता तो अटॅक आला होता. आणि ते लक्षात कशामुळे आलं की ती तिला असं वाटतं की ती पापणी अशी वरती करता येत नसायची किंवा असा तो डोळा ओढला गेल्यासारखा वाटायचा. मग हे सगळं झालं, दादांच्या मार्फत बापूंपर्यंत पोचलं. बापूंनी सांगितलं कसलीही काळजी करायची नाही, सगळं व्यवस्थेशीर होईल. अशाप्रमाणे तिचं सगळं ती हे गेला आणि आता तिचा चेहरा असा आहे की तिला सांगून आम्हाला कोणाला पटणार नाही की तिच्या ह्याच्यावरती फेशियल पॅरालिसिस झाला होता आणि नागिन पार डोळ्यापर्यंत पोचली होती. म्हणजे ती वेळ डॉक्टरने नंतर सांगितलं की ती म्हणत होती सिझरिंग करा सिझरिंग करा, ते म्हणजे डॉक्टरने सांगितलं होती की डोळ्यापर्यंत पूर्णपणे पोचलेली आहे, जर काही झालं असेल तर डोळा आणि हा सुद्धा पूर्णपणे जाऊ शकतो. पण बापूंनी ह्या सर्व प्रसंगातून अगदी तिला आणि तिच्याबरोबर आम्हालाही सही सलामत बाहेर काढलं. म्हणजे बापूंचं कृपा छत्रवरती असलं की येणारा जो प्रारब्धाचा धबधबा आहे तो धबधबा त्या कृपा छत्रातून खाली येताना अगदी सहजपणे आपल्या अंगावरून ओघळतो, कधी निघून जातो हेही कळत नाही. आणि बापूंनी असे अनेक अनुभव आत्तापर्यंत आमच्या जीवनात सगळ्या कुटुंबाच्या हे दिलेले आहेत. हरिओम बापू, नाथ संवित, नाथ संवित.
ना तसं